नमस्कार मित्र मैत्रिणींनो, खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती मी प्रतिभा पाटील आपले स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला एक पारंपरिक घरगुती वस्तूंचा पोटभरीचा नाश्ता, काही लोकांना भाकरी खायची सवय नसते किंवा ते कंटाळाही करतात, तर हा मी एक वेगळा तुम्हाला नाश्ता दाखवणार आहे। घेरलेलं पीठ किंवा हे आमच्या खानदेशामध्ये या ज्वारीच्या पिठाचे पापड पण केले जातात, याला हटलेलं पीठ पण म्हणतात आणि घेरलेलं हे आता पहा त्याचं साहित्य। हे मी ज्वारीचं दोन वाट्या मोठा बाउल एक पीठ घेतलेलं आहे। मी थोडा अर्धा चमचा सोडा घेतला आहे। मी थोडं जाड मीठ पण घेतलं आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर तुम्ही बारीक टाकू शकता। एक चमचा मी ओवा घेतले आहेत, तीळ हे घेतलेली, थोडं त्याचं मी जाडं भरडं कूट केलेलं घेतलं आहे एक चमचा, आणि हा थोडा अर्धा चमचा पापड खार। आमच्याकडे खानदेशात पापड करतात त्यावेळेला याचा वापर होतो, कारण याच्यामुळे हे ज्वारीचं पीठ खूप टेस्टी आणि फुलतं आणि त्याला वेगळा खमंग वास येतो। चला मग आता आपण हे करून बघू। मी गॅस चालू केला आहे, पातेलं ठेवलं आहे। आता मी हा एक ग्लास असे मी तीन ग्लास पाणी टाकून घेते त्याच्यात। हे थोडं कोंबट झालं आहे, आता याच्यातलं मी थोडं अर्धा ग्लास पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये एक एक वस्तू मीठ टाकणार आहे। तर आता मी हे मीठ टाकून घेते, कारण ते पाण्यामध्ये छान विरघळून जाणार। ओवाई टाकून घेते मी थोडा हा, तीळ टाकून घेतली आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ। हे पहा आता मी झाकण काढून घेतलं आहे। बघा आता आपलं पाणी खूप खळखळ उकळायला लागलेलं आहे छानपैकी। आता आपण याच्यामध्ये हे पीठ थोडी मी वात कमी करते गॅसची। आता हे पीठ मी असं सोडून घेते। थोडं मी याला असं पूर्ण व्यवस्थित त्याला आपण पसरून द्यायचं आहे। एका ठिकाणी थोडं मी होल करून ठेवणार आहे, कारण ती वाफ या पिठावर येणार आहे। आता मी 2 मिनिटांसाठी पुन्हा हे झाकण ठेवून देते। हे पहा मी आता झाकण काढून घेते। हे पहा छानपैकी आपली पिठाला वाफ आलेली आहे। आता आपण याला थोडं हटून घेणार आहे। आता याला आपण घेरून घेणार। आमच्या खानदेशामध्ये याला घेरून घ्यायचं म्हणतात, काही ठिकाणी याला हटून घ्यायचं म्हणतात। आता हा आमच्याकडे असा चाटू असतो, याला चाटू म्हणतात, चाळणं म्हणतात, त्याच्याने हे आता आपल्याला छानपैकी याला घेरून घ्यायचं, हटून घ्यायचं आहे। त्यातल्या गठोळ्या आपल्याला आता मोडून घ्यायच्या आहेत थोड्या। आता मी हे बघा आपलं हे असं पीठ घेरलं गेलं आहे। आता आपल्याला याला थोडं मी जाड कपडा ओला करून कॉटनचा तो याच्यावर मी आता झाकून घेणार आहे, कारण त्याच्याने काय होतं या कपड्याच्या ओलाव्याने याच्यावरून छान वाफ फिरते, आणि ती वाफ फिरली म्हणजे आपलं पीठ शिजायला आलं असं समजायचं। आता मी थोडं झाकण ठेवून घेते, गॅस बंद करते, थोडं झाकण काढून घेते।
आता पा आता हे बघा हे आता आपलं थोडं हाताला थोडं लागतं आहे म्हणून अजून याला आपण 2 मिनटं ठेवणार आहेत. हे होत आलेलं आहे आपलं. बा मी आता गॅस बंद केला. मी आता हे झाकण काढून घेतले. आता आपण कपडा काढून घ्यायचा आहे. हे पा आता आपलं पीठ हे असं हाताला नाही लागलं ना ते म्हणजे आपलं पीठ शिजलं आहे. आता हे छान वाफलं गे. आपलं पीठ आता हे खाण्यासाठी तयार झालं आहे. हा पोटभरीचा जिवारीचा हटलेला घेरलेला पीठ खांदेशी ज्वारीचं पीठ याच पीठाचे आमच्याकडे खांदेशात ज्वारीचे पापड पण. हे पा मी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी तुम्ही कुठलीही चटणी टाकून खाऊ शकता. असं थोडं वरून छान आपलं गोडे तेल शेंगदाणा तेल टाकायचं आणि मग हा नाश्ता पोटभरीचा करायचा. बघा छान खमंग वास येतो आहे ज्वारीचा घेरलेला पिठाचा नाश्ता. खमंग पौष्टिक नाश्ता. याच पद्धतीने तुम्ही पण करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.